तर राज्याच्या राजकारणामध्ये उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरेंच्या रूपामध्ये पहिल्यांदाच पिता पुत्राची जोडी मंत्रिमंडळामध्ये पाहायला मिळणार आहे. याआधी असा चमत्कार महाराष्ट्राबाहेरच पाहायला मिळाला होता. राज्याच्या मंत्रिमंडळात पहिल्यांदाच पिता पुत्राची जोडी. उद्धव ठाकरे मुख्यमंत्री तर आदित्य ठाकरे मंत्री. कुठे कुठे बनलं बाप बेट्याचं सरकार. महाराष्ट्राच्या राजकारणात पहिल्यांदाच उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरेंच्या रूपात पिता पुत्राची जोडी मंत्रिमंडळात पाहायला मिळणार आहे. राज्यात सत्ता प्रस्थापित केल्यानंतर उद्धव ठाकरेंनी मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. मी उद्धव बाळासाहेब ठाकरे ईश्वर साक्ष शपथ घेतो की. त्यानंतर आता त्यांचे सुपुत्र आणि युवा नेते आदित्य ठाकरे यांच्या गळ्यात मंत्रिपदाची माळ पडली आहे. यापूर्वी असा चमत्कार देशातल्या इतर राज्यांमध्ये पाहायला मिळाला होता. देशात पहिली पिता पुत्राची जोडी पाहायला मिळाली तमिळनाडूत. 2006 साली तमिळनाडूत सरकार बनल्यानंतर करुणानिधी मुख्यमंत्री झाले, तर त्यांचे सुपुत्र स्टॅलिन यांच्यावर कॅबिनेट मंत्रिपदाची जबाबदारी देण्यात आली. विशेष म्हणजे स्टॅलिन यांच्यावर 2009 ते 2011 या कालावधीत उपमुख्यमंत्री पदाची जबाबदारी देण्यात आली होती. त्यानंतर अशीच पितापुत्राची जोडी पाहायला मिळाली पंजाबात. 2007 साली पंजाबमध्ये अकाली दलाचं सरकार आलं, तेव्हा प्रकाशसिंग बादल मुख्यमंत्री झाले. त्यांनी 2008 साली अकाली दलाची कमान आपले सुपुत्र सुखबीर सिंग बादल यांच्यावर सोपवली. त्यानंतर एका वर्षातच म्हणजे 2009 साली सुखबीर सिंग बादल उपमुख्यमंत्री झाले. 2014 साली तेलंगणा राज्य वेगळं झाल्यानंतर इथं TRS ची सत्ता आली. राज्याचे मुख्यमंत्री बनले KCR आणि त्यांचा मुलगा KTR यांना कॅबिनेट मंत्रीपद देण्यात आलं. 2018 निवडणुकीत पुन्हा एकदा KCR मुख्यमंत्री बनले आणि KTR यांना मंत्रीपद मिळालं. या जोड्यांमध्ये आता भर पडली आहे ती उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे पिता पुत्राची. आजवर अनेक आजी माजी मंत्र्यांच्या मुलांनी मंत्रिपद भूषवल्याची अनेक उदाहरणं आहेत, पण एकाच वेळी सत्तेत मंत्रिपद भूषवण्याची उदाहरणं तशी दुर्मिळच. आणि आता त्या विक्रमात ठाकरे कुटुंबाचं नाव जोडलं गेलंय हे विशेष. ब्युरो रिपोर्ट, साम TV.